अध्यक्ष महोदय, अत्यंत गंभीर आणि महत्त्वाचा असा प्रश्न आहे। माजी गृहनिर्माण मंत्री आवाड साहेब सांगतात की हे निर्णय झाले होते, आपण तर अशी घोषणा केली होती ज्या प्रश्नावर आता लक्षवेधी लागलेली आहे की अनेक्षर टू मध्ये नाव आल्यानंतर खरेदी विक्रीला आम्ही मान्यता देऊ, पण या सगळ्या घोषणा ठरल्या। मंत्र्याने घोषणा केल्यानंतर त्याचा जीआर काढावा लागतो, त्याला निर्णय म्हणतात। तो निर्णय झाला नाही। मी तुम्हाला सांगतो, अडीच वर्ष तुमचं सरकार होतं, 10 वर्षाच्या आतल्या लोकांना खरेदी विक्रीची परवानगी द्यावी याच्या करताची समिती ही देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना प्रकाश मेहता आणि यांच्या नेतृत्वाखाली नेमली होती, त्याचा रिपोर्ट सुद्धा आलेला होता। पण 2.5 वर्षात तो रिपोर्ट कॅबिनेटला स्वीकारून त्याच्यावर जो कायदा आता आम्ही आणलाय तो आणण्याची गरज होती, पण तो विषय बाजूला ठेवा। यातला मुद्दा एवढाच आहे माननीय अध्यक्ष महोदय की आपण ओसी मिळाल्यानंतर, ताबा मिळाल्यानंतर 10 वर्षानंतर त्या व्यक्तीला विक्री करायला देतो, मग त्याच्यानंतर आपण निर्णय घेतला की 2000च्या आधीचे पुरावे असतील आणि 2000च्या नंतरची खरेदी विक्री असेल तर त्याला 40,000 रुपये भरून त्याला त्याच्या नावावर घर करता येतं। आता मुद्दा काय आहे? मुद्दा एवढाच आहे की मी अनेक्षर टू मध्ये नाव आणलं म्हणजे मी झोपडपट्टी पुनर्विकास योजनेमध्ये समाविष्ट झालो, हा माझा दोष आहे की काय? अशा प्रकारची परिस्थिती आहे। याच्यामुळे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आहेत। मला अनेक योजना अशा माहिती आहेत की जेव्हा ओसी आल्यानंतर, अलॉटमेंट झाल्यानंतर चावी द्यायची वेळ येते, तेव्हा ज्या लोकांना बिल्डरला घरं द्यायची नसतात तो त्यांना घरं देत नाही, कारण अनेक्षर टू मध्ये तुमचं नाव आहे, चावी मागणारा दुसरी व्यक्ती आहे। अजून एक मुद्दा माननीय मंत्री महोदय, जो अधिकाऱ्यांनी तुम्हाला आता सांगितलेला नाहीये, उत्तरात ज्याचा उल्लेख नाहीये, तो तुम्हाला नंतर सांगितलं जाईल की हे सगळं प्रकरण उच्च न्यायालयामध्ये एक पीआयएल दाखल झाली होती की ज्यांनी 10 वर्षाच्या आत खरेदी विक्री केली त्या सगळ्यांची घरं खाली करा। माझं असं मत आहे की आपण आता 7 वर्षाचा कायदा आणतोय, अनेक्षर टू मध्ये नाव आल्यानंतर ज्यांनी खरेदी विक्री केली या संदर्भातल्या लोकांना सुद्धा त्यांचं नाव अनेक्षर टू मध्ये आल्यानंतर खरेदी विक्री केल्यानंतर बदलण्याची कायद्यामध्ये सुविधा केली पाहिजे। अजूनही 2 आठवडे आपलं अधिवेशन चालणार आहे आणि त्याच्यामुळे केवळ उच्चस्तरीय समिती नेमून वगैरे काही होणार नाही, याच्यात कायद्यातच आपल्याला बदल करावे लागतील आणि त्यामुळे उरलेल्या 2 आठवड्याच्या अधिवेशनामध्ये या संदर्भातला कायदा आपण या सदनात आणणार का? किमान 1 टाइम सेटलमेंट ज्याला म्हणतो, ज्यांचे अनेक्षर टू 2005-2004 आहेत, अजूनही स्कीम चालू आहेत, अशी एकदा 1 टाइम सेटलमेंट करण्याचा कायदा करून या सदनामध्ये तो पास करून जर का हे सदन आपण सर्वोच्च आहे तर मग उच्च न्यायालयाने काहीही म्हटलं तरी सुद्धा आपण कायदा पास केल्यानंतर या लाखो लोकांना आपण न्याय देऊ शकू। आणि त्यामुळे असा कायदा आणणार का आणि तो 2 आठवड्याच्या आत या सदनासमोर आणून आम्ही तो एकमताने पास करू, तो 2 आठवड्यात आपण आणणार का? असे माझे 2 स्पेसिफिक प्रश्न आहेत।